नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक लेखकाला एक इच्छा असते की आपल्या पुस्तकाला कुठलं तरी बक्षीस मिळावं कुठ किंवा कुठला कि पुरस्कार प्राप्त व्हावा त्यामुळेच दरवर्षी ज्या वेळेला असं वर्ष संपतं किंवा नवीन वर्ष सुरू होतं त्यावेळेला अनेक आवाहनं केले जातात म्हणजे समजा तुमचं पुस्तक दोन हजार तेवीस साली आलं असेल छापलं गेलं

तर ते पुस्तक जर तुम्हाला बक्षीस त्याला पुरस्कारासाठी त्यांना पाठवायचं असेल तर कुठे पाठवावं सो so, याची माहिती मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे हा चॅनलच मराठी लेखकांना विविध गोष्टी माहिती क देण्यासाठी हा चॅनल बनवला गेला आहे so, सो मी जसं म्हणते लेखक मित्र चॅनल सो so, या चॅनलवर भरपूर गोष्टी शेअर केल्या जातात ज्या ज्याच्याकडून ज्यामुळे मराठी लेखकांना नक्कीच मदत होते याशिवाय कंटेंट रायटिंग हे क्षेत्र आहे म्हणजे व्या व्यावसायिक लेखन करून तुम्ही कमाई कशी करावी याविषयीही भरपूर माहिती आणि जॉब रिक्वायरमेंट इथे शेअर केले जातात तसेच कंटेंट रायटिंगविषयीचे वर्कशॉप मी मराठीत घेते अगदी कमी फीमध्ये घेते कारण कंटेंट रायटिंगचे जर तुम्ही कोर्सेस पाहिले तर भरपूर महाग कोर्स आहेत पण मी मराठी लोकांसाठी अगदी कमी फीमध्ये घेते आणि संपूर्ण माहिती देते सो तुम्हालाही जर इंटरेस्ट असेल तर मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आहेत तिथून मला मेसेज करू शकता आणि पुढच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होऊ शकता सो so, चालू करूयात की तुमचं जर एखादा काव्य काव्यसंग्रह आहे तर नवकाव्य निर्मितीस प्रोत्साहन म्हणून लोकमान्य सेवा संघ पार्ले संस्थेनी कैलासवशी मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कारासाठी सो हा काव्य पुरस्कार आहे जो एका नवप्रकाशित पुस्तकाला देणार देण्यात येणार आहे सो so, त्यांचं क्रायटेरिया आहे की दोन हजार तेवीसमध्ये प्रकाशित झालेले काव्यसंग्रह त्यांना पाठवायचे आहेत so, सो एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या दरम्यान जर तुमचा कुठलाही काव्यसंग्रह प प्रकाशित झाला असेल तर तो इथे या पत्त्यावर त्यांना पाठवायचा आहे तो काव्यसंग्रह कवी किंवा प्रकाशकांनी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हे काव्यसंग्रह तिथे पोहोचवायचे आहेत आणि काव्यसंग्रह तर पाठवायचं आहे त्यासोबत कवीचे नाव पत्ता दूरध्वनी मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर ही सगळी माहितीसुद्धा पाठवायची आहे तर कुठे पाठवायचा आहे हा काव्यसंग्रह श्री वा फाटक ग्रंथ द्वारा लोकमान्य सेवा संघ पार्ले टिळक मंदिर राम मंदिर रोड विल्हे पार्ले मुंबई सत्तावन्न आणि त्यांनी व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे सो तिथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन वन थ्री सेवन नाईन थ्री थ्री एट सेवन सो या नंबरवरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पै जर तुमचं फक्त काव्यसंग्रह हा कथा कादंबरी वगैरे नाही मागितली आहे जर तुमचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असेल तर जरूर इथे पाठवा कुठलीही कुठलंही शुल्क वगैरे त्यांनी सांगितलेलं नाही आहे तरी पण तुम्हाला काही डाऊट असेल तर मी आता मगाशी नंबर सांगितला त्याच्यावर विचारा आणि या पत्त्यावर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या आत पाठवून द्या सो so, ऑल द बेस्ट आणि uh, जरूर या पत्त्यावर पाठवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनल uh, जॉईन करायला विसरू नका